सिद्धार्थ गोदाम आता कार्यक्रमाच्या स्थळी आहेत. सिद्धार्थ, गर्दी वाढताना दिसते, त्याचबरोबर उन्हाचा कडाका देखील वाढतोय, काय माहिती? निश्चित विशाल, गर्दी उतर वाढलेलीच आहे. ऊन पण जवळपास 37 डिग्री अंश सेल्सिअस या ठिकाणी आता आहे. ऊन लागायला सुरुवात झाल्यामुळे त्यामुळे बऱ्याच लोकांनी फेटे किंवा गमजा बांधलेला आहे. मात्र जोश काही कमी झालेला नाही, या ठिकाणी जोश वाढताच चाललेला आहे. हे सगळे स्वयंसेवक गेल्या 48 तासापासून मनोज जनांगे पाटील यांच्या या ठिकाणी स्वयं काम करतायत, सेवा देत आहेत, समाजसेवक म्हणून सेवा देत आहेत. जवळपास 3 ते 4 दिवस झाले ही मुलं जी आहेत इथं काम करतात. आता सुद्धा या रॅम्पवरून जे आहे मनोज जनांगे पाटील चालत येणार आहेत, समाजाला अभिवादन करत येणार, समाज सुद्धा त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात करणार आहे. आणि हे सगळं मुलांनी सुंदर पद्धतीनं सजवलेलं आहे. काही वेळामध्ये जे आहे मनोज जनांगे पाटील या ठिकाणी या रॅम्पवरून चालत येतील आणि हे मुलांची जी फुलं आणता दिली त्यावरून चालत ते स्टेजवर येतील. स्टेजवर सुद्धा आपण बघू शकतो की स्टेजवर माहोल बनवण्यासाठी शाहिरांचा पोवाडा या ठिकाणी चालू आहे. त्याआधी सुद्धा महिला शाहिरांनी पोवाडे म्हटलेले, माहोल एकदम जोश पूर्ण झालेला आहे आणि एकंदरीत आयोजक या ठिकाणी आलेले आहेत. मनोज जनांगे पाटील यांना किती वेळ आहे? साधारण 11 वाजेचा टाईम आहे, 11:15 दिली जाते. काय नियोजन आहे? रॅम्पवरून चालत येणार दोन्ही रॅम्पवरून ते चालत येणार आहे. एका साईडला माता भगिनी, एका साईडला पुरुष आहे. या सर्व समाज बांधवाला अभिवादन करत जे काही त्यांच्या आव्हानाला सहकार्य सर्व समाजाने दिलेलं आहे त्याचा आभार भावना व्यक्त करत इथपर्यंत येणार व्यासपीठापर्यंत. मी बघितलं तुम्ही नियोजनामध्ये अध्यक्ष आहात, तुम्हाला अपेक्षित गर्दी आलेली आहे का अपेक्षेपेक्षा जास्त आहे? नाही, अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आलेली आहे. जर सर्व माहिती घेतली, सर्व पार्किंग वरून जवळपास अजून एवढे 50% लोक सध्या बाहेर आहे, ज्यांना कुठं यायला जागा नाही. जे काही नियोजन केलेलं आहे नियोजनाच्या दृष्टीने ते अपूर्व पडलेले, आपल्याला मान्य करावं लागेल. कारण पाठीमागे अजून जागा भरपूर शिल्लक आहे, पण येण्याचे जे ऍक्सेस जे थोडेसे मोजके असल्यामुळं यायला वेळ लागतोय. पण लोकांची तक्रार नाही अजून लोकांची कुठलीही तक्रार नाही आणि संध्याकाळपर्यंत जरी लोक बसले असले तरी लोकांची कुठलीही तक्रार राहणार नाही. निश्चितपणे आपण बघितलं मुख्य आयोजक आहेत या सगळ्या कार्यक्रमाचे. आपण लोकांना आता मध्ये यायला जागा नाही, अनेक किलोमीटर रांगा लागलेल्या तरी लोकांची कुठली तक्रार नाही. जसं आता आयोजकांनी म्हटलेलं आहे की लोकांनी आम्हाला भरभरून दिलं, पण लोकांची सेवा करण्यात आम्ही थोडं कमी पडलेलो, तरी सुद्धा लोकांची कुठली तक्रार नाही. मनोज जनांगे पाटील काही मिनिटांमध्ये या ठिकाणी येतील, त्यावेळेस सुद्धा आपण तुमच्यासोबत राहूया. आणि आता कार्यक्रमस्थळाची दृश्य आपण बघतोय. 160 एकरवरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी काही भाग जो आहे तो येणार तिथे येणाऱ्या मराठा बांधवांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी राखून ठेवण्यात आलेला आहे. ही पार्किंग देखील फुल झाली आहे आणि आता कार्यक्रमस्थळावरती एक एक करत बांधवांचे समूह जे आहेत ते एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत तिथे दाखल होत आहेत. पोवाडे सादर केले जात आहेत. सभास्थळावरचं एक व्यासपीठाचं दृश्य आपण बघतोय. या व्यासपीठावरती आता एक एक करत सगळी मान्यवर मंडळी तिथं उपस्थित होत आहेत. शाहीर पोवाडे सादर करताना दिसत आहेत. आणि दुसरीकडे धुळे सोलापूर हायवे वरती आपण पाहतोय मराठा बांधव हे मोठ्या संख्येनं कार्यक्रमाच्या ठिकाणाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. सगळ्यांनी इकडे शांततेत यावं असा सूचना अशी विनंती सगळ्यांना करण्यात येते. असं कळतं की बरोबर 12 वाजता इथल्या सभेला सुरुवात होईल, त्यापूर्वी मनोज जनांगे पाटील जे या सगळ्या लढ्याच्या आत्ता क्षणाला नायक ठरले असं आपण म्हणूयात, ज्यांनी या सभेचं आवाहन केलेलं होतं, सगळ्यांना येण्यासंदर्भात निमंत्रण दिलेलं होतं. मनोज जनांगे पाटील यांच्या मातोश्री आपण बघतोय, त्या व्यासपीठावरती इथं आल्यात. आणि आता बघा, आपण बघतोय मनोज जनांगे पाटील यांची आई लोकांना अभिवादन करते. अगदी साधी सुधी बाई आहे, अगदी खेडवळ बाई आहे, मात्र या ठिकाणी तिच्या मुलासाठी ही सगळी लोक आलेली आहेत. त्यामुळं जे आहे एक वेगळा आनंद त्या आईच्या चेहऱ्यावर दिसतोय, कारण ती आता अभिवादन करून स्टेजवर आहे, लोकांना अभिवादन करते आहे.
अगदी साधी बाई आहे, साधी सोपी बाई आहे. मी तिचा इंटरव्ह्यू केला त्यावेळेस तिला हे सुद्धा माहित नाही की आपल्या मुलाने किती मोठं काम केलं. ती फक्त म्हणते की समाजासाठी काम त्यांनी केलेलं आहे. एवढी या ठिकाणी आली, त्यांचे वडील सुद्धा काही वेळात या ठिकाणी येऊ शकतील. किती वाजता या सभेला सुरुवात होईल? सिद्धार्थ, साधारण किती वाजता इथल्या सभेला सुरुवात होईल? या ठिकाणी मनोज पाटलांची पुतळी या ठिकाणी आलेली आहे. कृपया मनोज जरांगे पाटील यांच्या मातोश्री इथं आलेले आहेत. त्यांनी इथे सगळ्यांना अभिवादन केलं, सगळ्यांचं अभिवादन स्वीकारलं आणि आता एक एक करत मराठा बांधवांचे समूह आता इथे या सभेकरता, खास करून या सभेकरता पोहोचतात. कारण या सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात ठिकठिकाणी दौरा केलेला होता आणि या सभेचं सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं, आवाहन करण्यात आलं होतं की या सभेकरता आपण अंतरवाली सराठीमध्ये उपस्थित व्हा. आता त्या अनुषंगाने राज्यभरातनं मराठा बांधव मोठ्या संख्येनं अंतरवाली सराठीच्या दिशेने इथे येताना दिसत आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात आहेत. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचा अशा देखील घोषणा त्यांच्याकडनं इथे व्यक्त होताना दिसत आहेत. आणि